नमस्कार मित्रांनो, लोणावळा सफरमधील चौथ्या भागात आपले स्वागत। आज आपण जात आहोत खोपोलीमध्ये असलेल्या एक प्रसिद्ध धार्मिक स्थळाच्या भेटीला। ओम सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज यांच्या मठामध्ये आपण भेट देणार आहोत। तर चला आपण गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये भेट देऊया। गगनगिरी महाराज यांचे मठ हे मुंबईपासून 80 किलोमीटर व पुणेपासून 110 किलोमीटर अंतरावर आहे। खोपोली स्टेशनपासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। गगनगिरी महाराजांच्या मठाला गगनगिरी महाराजांचे आश्रम असेही बोलले जाते। गगनगिरी महाराजांच्या मठाचे प्रवेशद्वार अतिशय मोठे आहे आणि खूप सुंदर आहे। या प्रवेशद्वारावर ओम सिद्धेश्वर तपस्वी गगनगिरी महाराज पाताळगंगा तीर्थक्षेत्र असे लिहिलेले आहे। गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आपल्याला हाफ पॅन्ट व शॉर्ट्स कपडे घालण्यास सक्त मनाई आहे। खोपोलीमध्ये असलेले गगनगिरी महाराज यांचे मठ अतिशय सुंदर आहे। आपल्याला येथे क्रशद्वारा महाप्रसाद देखील मिळतो। दुपारी 2 वाजेपर्यंत इथे महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता। गगनगिरी महाराज हे मूळचे सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या पाटण तालुक्यातील मंदुरे गावातील रहिवासी होते। 1906 मध्ये गगनगिरी महाराज यांचा जन्म झाला। गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिला पुलकेशिन यांच्या घराण्यातील वंशज होते। गगनगिरी महाराज यांना लहानपणापासून ईश्वर प्राप्तीची ओढ होती। लहान वयात त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले। त्यांनी वयाच्या 6व्या वर्षी आपले राहते घर सोडले व नाथ संप्रदायाबरोबर ते 32 शिराळा येथे आले। त्यानंतर गगनगिरी महाराज यांनी भारत भ्रमण सुरू केले। त्यांनी काश्मीर, लडाख, हिमालयातून ते सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये भ्रमण करत होते। बद्रीनाथ येथे व्यास गुफेत विश्राम करत होते तेव्हा त्यांना पर्वतातून एक साधू मिळाले। त्यांनी गगनगिरी महाराज यांना सांगितले व त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील व लोककल्याण तुमच्या हातातून होईल असे वरदान दिले। त्यानंतर गगनगिरी महाराज यांनी अनेक वर्ष दाजीपोरी येथे तप केला। गगनगिरी महाराज यांनी अनेक तप व अनेक विद्याची प्राप्ती केली। त्यानंतर गगनगिरी महाराज हे कोल्हापूर येथे असलेल्या गगनगडावर पोहोचले व तेथे त्यांनी जलतपस्या केली। गगनगिरी महाराज यांनी लोकांचे कल्याण केले। गगनगिरी महाराजांनी अनेक वर्ष व्यसनमुक्तीसाठी सामान्य जनतेत प्रबोधन व मार्गदर्शन केले। गगनगिरी महाराजांना विश्वधर्म संसदेकडून विश्वगौरव विभूषण पुरस्कार अर्पण करण्यात आला। सिद्ध योगी गगनगिरी महाराज यांनी खोपोलीमध्ये असलेल्या आश्रम मधील पर्णकुटीमध्ये 4 फेब्रुवारी 2008 रोजी पहाटे 3 वाजता देहत्याग केला। येथे आपल्याला अनेक देवी देवतांचे मंदिरे दिसतील। येथे आपल्याला संतांचे अनेक मंदिरे पाहण्यास मिळतात। आपल्याला प्रभू श्रीरामांचे, शंकरांचे व रेणुका मातेचे मंदिर देखील पाहण्यास मिळते।
गगनगिरी महाराजांनी आपल्या सिद्धीमुळे व प्रचंड ज्ञानामुळे अनेक लोकांचे कल्याण केले व त्यांना योग्य मार्गदर्शन केले व अनेक सामान्य जनतेचे कल्याण केले. गगनगिरी महाराजांच्या खोपोली आश्रमात अनेक धार्मिक विधी साजरे केले जाते. गुरु पौर्णिमेला लाखो भाविक येथे दर्शन करण्यासाठी येतात. गगनगिरी महाराजांच्या खोपोलीतील आश्रमामध्ये दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. गगनगिरी महाराजांच्या मठातून लोणावळा मधील प्रसिद्ध ठिकाण बोरघाट येथे निघालो. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय शिवराय.